विद्यार्थी मित्रांनो, साईज कोचिंग क्लासेस मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. सो आज आपण भूगोल या विषयाचा प्रकरणातील क्षेत्रफळ या प्रकरणाचा भाग 2 हा व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी इथे सादर करीत आहोत. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भाग 1 मध्ये बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास केला होता. जवळजवळ आपण दिवस पहिला हा जो आहे हा पहिला प्रकरणामधील आपण पाहिला होता की कशा पद्धतीने त्यांनी भौगोलिक निरीक्षण केलं, सियागडावरती काय काय गोष्टी पाहिल्या, त्याचबरोबर पुण्यामधील शहरी भागातील त्यांनी कशा पद्धतीचं त्यांचं व्यवस्थापन होतं, या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने काल विचार केला होता. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी भौगोलिक रचना क्षेत्र मध्ये काय काय पाहिजे, काय काय आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली होती. आणि आज आपण काय करणार आहोत तर भाग 2 मध्ये उर्वरित भागाकडे म्हणजे उर्वरित आपलं जो राहिलेलं प्रकरण आहे ते आपण आज इथे पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आता जास्त वेळ न गमावता आपण आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर पीडीएफ बुकवरती जाऊन आजचा आपला हा जो सेशन आहे तो पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. सो आता काल दिवस पहिल्यापर्यंत आपण पाहिलं होतं, आता दिवस दुसरा आता सुरू होतोय. सकाळचे 7 वाजलेले आहेत, बरोबर आहे. सकाळची निहारी घेऊन बस ही अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं की हे नळदुर्ग वरून कुठे चाललेले आहेत, तर अलिबागला चाललेले आहेत. आणि त्यांनी हॉल्ट कुठे घेतला होता म्हणजे मुक्काम कुठे केला होता तर पुण्यामध्ये केला होता. पुण्यामधील सिंहगड हा बघून त्याच्या तिकडचं भौगोलिक निरीक्षण करून आता हे मुक्कामी कुठे होते, पुण्यामध्ये होते. आणि आता सकाळी 7 वाजता कुठे निघाले, अलिबागच्या दिशेने निघाले. आता यावेळेला शिक्षिका म्हणतायत की आता आपण पुणे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जात आहोत. आता द्रुतगती म्हणजे काय तर याला एक्सप्रेस हायवे असं आपण म्हणतो. बरेच विद्यार्थी आपल्यापैकी चांगल्या पद्धतीने पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती जाऊनही आले असते आणि तो द्रुतगती मार्ग कसा आहे हे देखील पाहिलं असेल. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का असं शिक्षकांनी त्यांना विचारलं. आपण लोणावळ्याजवळ राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. लोणावळ्याजवळ कुठे थांबणार आहेत ते राजमाची नावाचं एक ठिकाण आहे, छान ठिकाण आहे. जर तुम्ही जर कधी गेला असाल पाहायला तर तुम्ही पाहू शकता, खूप छान ठिकाण आहे. तिथे ते थांबणार होते. तुषार, होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे, घरांची संख्या ही आता कमी होताना दिसते आहे. तुषार यावरती त्याचं निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यावर तो तुषार त्यांच्या शिक्षकांना उत्तर देतोय की होय मॅडम, आपण जरी सपाट पृष्ठभागावरून जरी जात असतो, रस्त्यावरून चाललो आहे, तरी सुद्धा आजूबाजूला काय आहे तर डोंगराळ प्रदेश दिसत आहे, घरांची संख्या देखील कमी होताना दिसते आहे. लोणावळ्या जवळच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याबाबतची पुढील माहिती दिली. म्हणजे या जमिनीमध्ये कशा कशा पद्धतीची रचना आहे, कशा कशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्या भूरचनेमध्ये झालेली आहे, या सर्व गोष्टींची माहिती पुढे लोणावळ्याजवळ राजमाची या ठिकाणावर गाडी थांबवून शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्याचं काम तिथे त्यांनी केलं होतं. नाव आता आपण जाऊया पुढच्या पानाकडे, पुढच्या पुढील पानावरती. आता पुढील पानावरती इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही राजमाची, जर तुम्ही कोणी कोणी जर गेला असेल लोणावळ्यामध्ये तर तुम्हाला चांगल्या रीतीने तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे राजमाचीचं तुम्हाला इथे चित्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर हे देखील सह्याद्री मधला धबधबाचं चित्र तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. चला तर शिक्षिका आता काय म्हणतात त्याचा आता आपण इथे प्रथम विचार करूया. ओके, सो अशा पद्धतीने हे चांगल्या रीतीने आपलं असं लाईव्ह लेक्चर पण चांगल्या रीतीने आपलं चाललं असेल अशी मी खात्री बाळगतो आणि पुढील पानावरील संकल्पनेला चालू करूया. शिक्षिका काय म्हणतात आता की हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असंही म्हणतो. हा कुठला उतार आहे तर पश्चिम घाटाचा उतार आहे. म्हणजे सुरुवात कुठे झाली होती, पश्चिम घाटाला अगदी सिंहगडाच्या अलीकडे भागापासून सुरुवात झाली होती, हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आणि आता शिक्षिका काय म्हणते, हा पश्चिम घाटाचा काय आहे, उतार भाग आहे. उतार
बरोबर आहे. इथे जर तुम्ही गेला तर त्याच्यातला उतार जर पूर्णपणे फरक जो आहे तो तुम्ही सहज पाहू शकता. पूर्वेकडील उतार हा जरा मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. जर कधी तुम्ही मुंबई पुणे हायवेने जर गेला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होईल की समजा तुम्ही एक अशी एक म्हणजे सुरुवातीला तो मंद स्वरूपाचा राहतो आणि मिडलला गेल्यावरती तिथून तो अतिशय उतार तो तीव्र आहे. म्हणजे अगदी तुम्ही गाडीचं इंजिन जरी बंद केलं ना तरी ती गाडी अतिशय म्हणजे खोलीपर्यंत विदाउट इग्निशन म्हणजे गाडी चालू न करता आपण त्याच्यावरून तो सहज रस्ता तो जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरचा रस्ता तो सहज पार होऊ शकतो. तुम्ही जर कधी गेलात तर नक्की त्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय राहू नका. सो पश्चिमेकडे कडा बाजूस कडा व अनेक धबधबे दिसत आहे आणि पश्चिमेकडे काय आहेत की कडा कडा म्हणजे ह्या अशा कोमल माणसं दरी वगैरे दिसते तुम्हाला. त्याचबरोबर अनेक धबधबे आणि पावसाळ्यामध्ये तर हे निसर्गरम्य दृश्य असतं, पाहण्यासारखं असतं, हिरवळ पसरलेली असते, अतिशय छान दृश्य त्यावेळेला तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतं. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये देखील शिकलो आहोत. या भागात उल्लास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगम स्थान देखील आहे. विद्यार्थ्यांनी तेथील छायाचित्रे घेतले व पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बस मध्ये मधून पुढे निघाले. आता नामदेव म्हणतोय नकाशा पहा मॅडम आता आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना. नामदेव म्हणाला आता आपण काय करतोय घाट उतरतोय आणि कुठे चाललोय खोपोलीकडे चाललोय ना. शिक्षक म्हणतात बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला कुठला घाट आहे गोर घाट आहे. जर कधी तुम्ही जर पाहिलं असेल तर पहा. आणि आता नुकताच आपल्या लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे. त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अमृतांजन जो ब्रिज होता जो ब्रिटिशांनी 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या ब्रिजला तो आज जमीनदोस्त करण्यात आला. कारण या ब्रिजमुळे या गोरघाटामध्ये बरेच ऍक्सिडेंट वगैरे झाले. कारण तिकडे वळणावरती तीव्र उतार आहे, गाडी कंट्रोल होत नाही. आता हा आपल्या माणसाचा गुणधर्म आहे की एकदा गाडी चालवायला बसला की स्पीडने जायचं असतं. पण गाडी कंट्रोल होत नाही आणि बरेच ऍक्सिडेंट झाले होते. आणि त्या अमृतांजन म्हणजे बोगद्याजवळच अमृतांजनजवळच हे बरेचसे ऍक्सिडेंट तिथे पाहायला मिळतात. आणि म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने तो निर्णय घेतला की तो ब्रिटिशांनी बांधलेला तो पूल आज त्यांनी ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये रहदारी नसल्या कारणामुळे तो जमीनदोस्त केला होता आणि केला आहे. आणि त्याचं कामही झालं असेल आता कदाचित, कारण 2 महिन्यापूर्वीची ही न्यूज होती. तुम्हाला जर तुम्ही जर न्यूज चॅनल पाहत असाल तर तुम्हाला कदाचित या गोष्टीची कल्पना असेल. तर अशा पद्धतीने हा जो उतार आहे खोपोलीकडे जाताना हा तीव्र आहे. तिथूनच खरं पाहायला गेलं तर तीव्र उतार सुरू होतो. शिक्षिका म्हणतात की बरोबर आहे, हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे, हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात जाणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष घर मृदा यांचे निरीक्षण करा असं शिक्षकांनी त्यांना सांगितलं होतं. ओके, सो अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने या गोष्टींचं निरीक्षण करतो. पण आपण काय करतो, पिकनिकला गेलो की फक्त एन्जॉयमेंटचा विचार करत असतो. तर ह्याही गोष्टी आपल्याला आत्मसात करणं फार महत्वाचं आहे. आता शिव हा म्हणतो मॅडम घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वन दिसत आहे. बरोबर आहे, त्यामध्ये मोठ्या पाण्याची झाडं जास्त आहेत. अशी झाडं सिंहगड परिसरातही आपण पाहिली होती. शिक्षिका म्हणाल्या ती सागाची झाड आहे. कशाची झाड आहे, सागाची. हा सर्व प्रदेश पांढरी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया व देवराया आहेत. घाट पार केल्यानंतर दाट वने विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्रे दिसायला लागली. आता पूर्ण घाट पूर्ण त्यांनी पार केला आणि त्याच्यानंतर त्यांना ही जी वन आहेत ही ऊन विरळ व्हायला लागली होती. कारण आता जंगलाचा भाग संपूर्ण संपला होता, दऱ्याखोऱ्या संपल्या होत्या. आणि आता तिथे त्यांना काय दिसायला लागल्या तर त्या जमिनीवरती भात शेती दिसायला लागली, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रे देखील दिसायला लागली. नजमा म्हणते मॅडम हवेत बदल जाणवतोय, आता गरम व्हायला लागला आहे आणि घामही येतोय. आणि तेवढ्यामध्ये नजमा पण मॅडमला म्हणते कशी की मॅडम आता हवेतही बदल जाणवतोय, आता काय होत आहे गरम व्हायला लागले आणि घामही यायला लागले. शिक्षिका त्यावर म्हणाल्या हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकट होते. आपण जस जसं समुद्राच्या जवळ जाऊ तस तसे आर्द्रतेचे प्रमाण वाढेल. आणि हे अगदी खरं आहे. जर तुम्ही जर कधी अनुभवलं तर पहा, तुम्ही जसं तुम्ही खोपोलीच्या पायथ्याशी म्हणजे खोपोलीला पोहोचता म्हणजे खंडाळा घाट उतरता आणि खोपोलीला पोहोचता तिथपासून पुढच्या प्रवासामध्ये
अंदमान पूर्णपणे निघून गेलेला असतो, कारण तिथून तुमच्या अर्थाने समुद्र सपाटीचा प्रदेश चालू झालेला असतो. आणि समुद्र सपाटीचा प्रदेश चालू झाला तर त्यावेळेला हवामानामध्ये काय होतं की 100% बदल जाणवतो तुम्हाला. कारण समुद्र सपाटीच्या आपण जसं जसं जवळ जाऊ तसं त्या हवामानातली आर्द्रता जी आहे ना, ह्युमिडिटी त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ती वाढते. आणि ती ह्युमिडिटी किंवा आर्द्रता वाढल्यामुळे तापमान काय होतं की दमट लागायला लागतं आणि आपल्याला घाम यायला लागतो आणि आपल्याला त्वचा देखील चिकट झाल्यासारखी देखील जाऊ लागतं. आणि म्हणूनच त्या शिक्षकांनी सांगितलं की आता आपण जसं जसं आजूबाजूला जाऊ तसं तसं आपल्याला आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळणार आहे. मग यावर नामदेव म्हणाला, मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त दिसतं, त्यामुळे असं होत असा होता. नामदेव शिक्षकांना विचारतोय की या भागामध्ये पाऊसही काय झालेला आहे, सुरू झालेला आहे आणि पावसाचं प्रमाणही देखील काय आहे, जास्त आहे, त्यामुळे असं होत असा होता. तर शिक्षिका म्हणाल्या, नामदेवचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्र सानिध्यामुळे असं होतं, पावसाचं प्रमाण अधिक असल्याने भात हे येथील मुख्य पीक आहे. काही वेळा आपण समुद्राजवळ पोहोचू, या समुद्राचं नाव सांगू शकाल का, या समुद्राचं नाव तुम्ही सांगू शकाल का, असं शिक्षकांनी प्रश्न विचारला. तेव्हा सर्व विद्यार्थी म्हणाले एका सुरात, अरबी समुद्र. शिक्षिका म्हणाल्या, छान, अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथे तुम्ही काय करायचंय तर शाळेत तयार केलेल्या प्रश्नांच्या आधारे माहिती मिळवायची, जे की शाळेमध्ये जे काही प्रश्नावली तयार होती त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचे तिथे माहिती मिळवायची. त्यावर उर्मी म्हणाली, आम्ही त्यांना परिसरातील पिके ओके, त्याचबरोबर मृदा प्रकार, फळ आणि इतर नगदी पिके याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखाली क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांसंबंधीही प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली, म्हणजे त्या भागामध्ये कोणत्या प्रकारची पिके असतात, तिकडची जमीन जी आहे किंवा मातीचा जो काही प्रकार आहे किंवा मृदेचा प्रकार आहे कशा पद्धतीचा आहे, फळं कशी आहे, इतर नगदी पिके कोणती, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी तिथे त्या तलाठी कार्यालयामध्ये सगळे प्रश्न विचारणार होते आणि त्यांनी त्याच्या अनुषंगाने माहिती देखील घेतली. आता शिक्षिका म्हणतात, जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत, तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्रात पाहणार आहात? बहुतेक सर्वांनी हात वर केले, कारण काय असतं की आपण समुद्र सपाटीपासून फार उंचीवर आहे त्याच्यामुळे आपल्याला समुद्र काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना एकदम माहीत नसतं. ग्रामीण भागातले हे विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातील हे विद्यार्थी असल्या कारणामुळे समुद्र म्हणजे नेमकं काय हे माहीत नसतं आणि म्हणून हा समुद्र पाहण्यासाठी त्यांना एक आतुरता लागलेली असते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्यापैकी समुद्र हा पाहिलाही असेल, पण काही जे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना अजूनही त्या गोष्टीची काय लागलेली असते, आतुरता लागलेली असते. अगेरा म्हणतो, अगेरा काय म्हणते, मी तर आतापासूनच समुद्राच्या चित्र करणाऱ्या दृश्यांची कल्पना करत आहे, तो कसा असेल, तिथं नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल. शिक्षिका, खरं आहे अगेरा, आता आपण किनारपट्टीवर जाऊया, तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत, त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला, त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती पोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून समुद्रात काही अंतरावर आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे, लाटांनी तयार केलेली काही भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तुम्ही काही सागरी भूरूपांची नावं सांगू शकता का? आता अशा पद्धतीने आपण इयत्ता 9वी मध्ये लाटांचाही अभ्यास केला होता. भरती आणि ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवणं हे फार महत्वाचं आहे, कारण भरती आणि ओहोटी या अनुषंगानेच आपण समुद्रामध्ये काय करत असतो, प्रवेश करत असतो. भरतीच्या वेळेला समुद्राच्या ठिकाणी जाणं हे फार प्रॉब्लेमॅटिक असतं. त्यावेळेला काय होत असतात की पाण्यामध्ये भोवरेही तुम्हाला तयार होत असतात. ही अशी काही लाटांची, काही काड्यांची किंवा भूरूपांची आपण अभ्यास
काही ठिकाणी पुळण पण तयार होते, म्हणजे पुळण म्हणजे हा एक त्या भोवऱ्याचाच एक प्रकार असतो. काही वेळेला खूप लाटा येतात, काही वेळेला बऱ्याच गोष्टी तिथे त्या समुद्रामध्ये भरतीच्या वेळी क्रिया होत असतात लाटांच्या माध्यमातून. त्यामुळे भरतीच्या मुळे शक्यतो बिंबेळी शक्यतो मासेमारी देखील केली जात नाही असंही म्हणतात. ओके, मग त्यांचा मासेमारी करण्याचा एक ठराविक वेळ असतो. सकाळी सकाळी मासेमारी जे मासेमारी व्यवसाय करतात ते सकाळी सकाळी मासे मारण्यासाठी किंवा मासेमारी करायला सकाळी सकाळी समुद्रामध्ये जात असतात. याचं कारण एकच आहे की भरतीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा होऊ शकतो म्हणून भरतीच्या वेळी मासेमारी केली जात नाही. ओके, सर्व विद्यार्थी म्हणाले एका उडान सागरी गुहा तरंग घर्षित मंच वाळूचा दांडा शिक्षिका वा छान. तुम्हाला बरंच आठवतंय तर सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडी तसंच घोड्यावर बसण्याचा आनंद देखील लुटला. मॅडम आधी पाहिलेल्या दोन किल्ल्यापेक्षा हा किल्ला जरा वेगळा वाटतो, वेगळा आहे. खरं आहे नेहा, तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? नेहा म्हणाली, होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला आहे. इतर दोन किल्ले कुठे होते? जमिनीवर होते. शिक्षिका म्हणाल्या, हो, हा किल्ला तरंग दर्शित मंचावर बांधला आहे. पाण्याने वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग असं आपण म्हणतो. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. ओके, आय होप सो की तुम्हाला सगळे पॉइंट तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असतील. पाहिजे तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला की समुद्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते, गोष्टी तुम्हाला मी आधीच आताच यापूर्वी सांगितल्या. ओके, पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. हा तुम्हाला इथे फोटोग्राफ दाखवलाय अलिबागचा समुद्र आहे. जर कोणी अलिबागला जाऊन आला असता तर त्यांना कदाचित माहिती असेल. आणि तिथूनच आपला जंजिरा मूळ जंजिरा किल्लाही तिथून फार जवळ आहे, म्हणजे अलिबाग पासून साधारणतः 60 ते 70 किलोमीटर आहे. तसं म्हटलं तरी काही हरकत नाही. नेहा, हो, यापूर्वी जंजिरा आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग ही नावं ऐकली होती. शिक्षिका म्हणाल्या, तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते. मग आता काय म्हणाले मॅडमने इथे विचारलं की या ठिकाणी कोणते कोणते व्यवसाय असू शकतील असं त्यांनी एक प्रश्न विचारला. राहुलने त्यावर उत्तर काय दिलं, मॅडम येथे मासेमारी आणि शेती हे दोन व्यवसाय आढळतात. शिक्षिका म्हणाल्या, बरोबर राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मीना म्हणाली, मॅडम हे प्राथमिक व्यवसाय आहेत. बरोबर, आपण गेल्या वर्षी प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय याही व्यवसायाचा आपण गेल्या वर्षीच्या भूगोलच्या सब्जेक्ट मध्ये अभ्यास केला होता. ई क्लास वरती आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता. तुम्हाला आठवत असेल तर पहा की छान पद्धतीने आपण त्याही गोष्टी पाहिल्या होत्या. शिक्षिका आता पुढे म्हणतायत, खरं आहे इथे सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी पोकळी म्हणजे सुपारी असं आपण म्हणू शकतो, फणस केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थाची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता इथे पर्यटन हा महत्वाचा व्यवसाय झाला आहे, कारण बरेचसे पर्यटन म्हणजे पर्यटन का बरं महत्वाचा व्यवसाय झाला, कारण बरेचसे पर्यटक इथे या सगळ्या वेगळेपणाचा आनंद घेण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी येत असतात. काही जण एन्जॉयमेंट करण्यासाठी येत असतात, काही जण ह्या भौगोलिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. आणि म्हणून या व्यतिरिक्त ह्या शेती व्यतिरिक्त इथे पर्यटन म्हणून देखील या व्यवसायाला बरंच महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौज मस्ती केली. सूर्यास्ताचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिकले. सूर्यास्तानंतर सर्व मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्र भेटीचा अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणे तयार केले. टाचणे म्हणजे नोंदी असतात ना, त्याला आपण टाचणे म्हणतो. रात्रीचे जेवण घेऊन त्यांनी विश्रांती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासास निघाले. अशी एखादी क्षेत्र भेट तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात करा असं भक्तीने सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला बरेच वेळेला बरेच अशा पद्धतीने क्षेत्र भेट करून आणतात. वरील पाठ हा क्षेत्र भेटीचा नमुना आहे. याच क्षेत्र भेटीवर आधारित प्रश्न देऊ नये, परंतु स्वतःच दिल्याप्रमाणे क्षेत्र भेटी संदर्भात प्रश्न विचारावेत. तर हा क्षेत्र भेटीचा तुम्हाला फक्त एवढा हा स्वाध्याय